भवानी प्रसाद एक 50 वर्षाचा माणूस आहे जो की आपल्या घरामध्ये एकटाच राहत असे. भवानीचा कोणीही परिवार नव्हता. तो मन शांत करण्यासाठी नेहमी फिरायला जायचा. काय करू, कुठे जाऊ, जवळपास सगळ्यात जागी तर बघून घेतला आहे. खूप विचार केल्यानंतर भवानी प्रसाद एक जागा निवडतो. ह्या वेळेस डोंगरांकडे गेलं पाहिजे मला. वय वाढत चाललं आहे, थोडे देवाचे दर्शन पण होऊन जातील. भवानी प्रसाद काही जरुरी सामान घेऊन टेकडीच्या दिशेने निघून जातो. रस्त्यावरून जाताना भवानी बघतो की टेकडीवरती विकास चालू झाला आहे. इकडे रस्ते बनवू लागले आहेत. अरे वा, आता तर टेकड्यांवर पण विकासाचं काम सुरू होऊन गेलं आहे. आमचा देश तरक्की करतोय. भवानी जाता जाता एका छोट्याशा मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो. तो बघतो की मंदिराच्या अंगणामध्ये खूप सारे लोक जमा झाले आहेत आणि कोणत्या तरी विषयावरती चर्चा करत आहेत. आपल्या लवकरच या गोष्टीचा निष्कर्ष काढावा लागेल की ईश्वराचा हा आशीर्वाद कोणाजवळ राहणार. हे बघा पुजारीजी, आपल्याला घाई गडबडीत कुठला निर्णय नको घ्यायला हवा. जर हा पंखा कुठल्या चुकीच्या माणसाच्या हाती लागला तर तो त्याचा दुरुपयोग करणार आणि हे सगळं त्याच्यासाठी पण चांगलं नसणार. मी पण शोध करतच आहे की कोणी असा नेक माणूस मिळेल ज्याच्याजवळ मी हा इच्छापूर्ती पंखा देऊ शकेल. भवानी प्रसाद यांचं बोलणं ऐकून सगळ्या गोष्टी समजून जातो. तो आपली चप्पल उतरतो आणि त्यांना फेकून देतो. आपल्या सामानामधून एक माळ आपल्या गळ्यामध्ये घालून डोक्यावर माताराणीची चुनरी बांधतो आणि हातामधून डमरू वाजवत वाजवत या मंदिराच्या अंगणामध्ये जाऊन पोहोचतो. हे महाशय, तुम्ही कोण आहात? पुजारी जी, मी ईश्वराचा खूप मोठा भक्त आहे. काही वर्षांपासून तपस्या करत होतो आणि आता परत तपस्या करायसाठी ह्या मोठ्या मोठ्या डोंगरांकडे जात आहे. सगळे लोक भवानी प्रसाद कडे पाहतात. त्याला बघून मंदिर समितीचे अध्यक्ष पुजारीच्या कानामध्ये काहीतरी फुसफुसू लागतात. मला तर वाटतं की हा इच्छापूर्ती पंखा आपण यांनाच द्यायला हवा. पुजारी आणि मंदिर समितीच्या अध्यक्षांना आपापसात कुजबुजताना बघून भवानी प्रसाद त्यांना विचारतात. काय झालं पुजारीजी, तुम्ही थोडे परेशान वाटत आहात. हो महाशय, आम्ही लोक एका दुविधेत आहोत. कसली दुविधा पुजारीजी, मला सांगा जर मी तुमची काही मदत करू शकलो तर. आमच्या मंदिरात एक इच्छापूर्ती पंखा आहे ज्याला काली मातेनी आपल्या एका भक्ताच्या तपस्याला प्रसन्न होऊन त्या भक्तासाठी तयार केला होता. तो पंखा काही वर्षांपासनं भक्तांची इच्छा पूर्ण करत येत आहे. पण आता इथे रोड बनण्यानी हे मंदिर तुटून जाणार म्हणून आम्ही विचार करतोय की इच्छापूर्ती पंख्याला अखेर कोणाच्या हातात दिलं जावं. बस एवढीशी गोष्ट. जर तुम्ही माझ्यासारख्या अंडवाणी चालणाऱ्या फकीरावर विश्वास करू शकता तर मी ह्या इच्छापूर्ती पंख्याची जबाबदारी घेऊ शकतो. मला वाटतं हा पंखा आपण यांनाच द्यायला हवा. ठीक आहे, जर तुम्हा सगळ्यांचं पण मत हे आहे तर मी ह्या पंखा यांनाच देऊन देतो. पुजारी मंदिराच्या आतमधून इच्छापूर्ती पंखा घेऊन येतात. हे घ्या, मी ईश्वराचा हा प्रसाद आज तुम्हाला देत आहे. बस याला कुठल्या चुकीच्या हातात कधी नका द्याल. पुजारी जी, तुम्ही विश्वास ठेवा, मी असं काही पण नाही होऊ देणार. तसा तर हा इच्छापूर्ती पंखा सगळ्या लोकांची इच्छा पूर्ण करतो, पण 100 जास्त इच्छा असल्यावर आपल्याला स्वतः याची इच्छा पूर्ण करावी लागतील. तुम्ही याची चिंता करू नका, अशी परिस्थिती कधीच येणार नाही. भवानी प्रसाद इच्छापूर्ती पंखा मिळाल्यामुळे खूपच आनंदी होऊन जातो आणि तो पंख्याला घेऊन आपल्या घरी येतो. आता तर मजाच येऊन जाणार, देवाचा खरा प्रसाद माझ्या हाती जो लागला आहे. भवानी प्रसाद गावामध्ये सगळ्या लोकांना ओरडून इच्छापूर्ती पंख्याबद्दल सगळं सांगू लागतो. सगळ्या गाववाल्यांनो ऐका, तुमची जी पण गरज आहे आजपासून ती सगळी जरूरत मी पूर्ण करणार. तुम्हाला कुठे अजून जायची गरज नाही आहे. भवानी प्रसादचं हे बोलणं ऐकून त्याच्याकडे आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी लोक जमायला सुरुवात होते. भवानी बाबा, 3-4 दिवसांपासून मजदुरीचं काहीच काम नाही मिळालं आहे. घरात एक दाणा अन्न नाही आहे. माझी काही मदत करून द्या. बस एवढीशी गोष्ट. भवानी प्रसाद इच्छापूर्ती पंख्याकडे बघतो आणि म्हणतो, हे इच्छापूर्ती पंखा,
मला 2 बोरे गेहू, 4 पोते तांदूळ आणि 1 पोत डाळ हवी आहे। ठीक आहे भवानी प्रसाद, तुझी इच्छा पूर्ण होईल। बघता बघता इच्छापूर्ती पंखा फिरू लागतो आणि त्यामधून 2 गोणी गहू, 4 गोणी तांदूळ आणि 1 गोणी डाळ प्रकट होते। घेऊन जा शंकर, सगळं धान्य घेऊन जा आणि मजे कर। खूप खूप धन्यवाद भवानी भाऊ। मला भाव नको म्हणूस, मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे म्हणून मी तुझा देव आहे, भाव नाही, समजला? ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल। अशा प्रकारे भवानी प्रसाद कडे एक बाई येऊ लागते। माझे दागिने कोणीतरी चोरी केलेत, मी तर उद्ध्वस्त झाली आहे। किती दागिने होते? गळ्यातली एक माळ होती आणि 4 बांगड्या आणि 2 अंगठ्या होत्या। भवानी प्रसाद इच्छापूर्ती पंख्याकडे सोन्याचे दागिने मागतो। हे इच्छापूर्ती पंखा, मला सोन्याचे 5 माळा, 5 अंगठ्या आणि 5 बांगड्या देऊन दे। इच्छापूर्ती पंखा फिरू लागतो आणि त्यामधून सोन्याचे दागिने येऊ लागतात। हे घेऊन जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवशील, आजपासून देवाची पूजा नको करशील, आतापासून मी देव आहे, माझी पूजा करशील। ठीक आहे महाराज, जशी तुमची आज्ञा। बाई तिथून निघून जाते। एका दिवशी भवानी प्रसादच्या जागेवर एक चतुर माणूस येतो, ज्याचं नाव मोहनलाल असं असतं। तो येऊन सांगतो, मला तुमच्यापासून एक असं सामान हवं आहे ज्याने मी लोकांचं मन मोहून घेऊ। मला एक अशी बासरी हवी आहे ज्याला ऐकूनच लोकांना झोप यावी, त्याला वाजवताच लोक झोपले पाहिजे। बस एवढीशी गोष्ट, तुझी मनोकामना पूर्ण होऊन जाणार। इच्छापूर्ती पंखा फिरू लागतो आणि त्याने एक सुंदर बासरी मोहनलालला दिली। आजपासून तू पण मला देव समजायचं। अशा प्रकारे भवानी प्रसाद आता लोकांच्या इच्छा पूर्ण करू लागला आणि तो लोकांना स्वतःला भगवान म्हणण्यासाठी सांगू लागला। बघता बघता 100 इच्छा पूर्ण होऊ लागतात आणि आता इच्छापूर्ती पंखा आपली इच्छा भवानी प्रसादला सांगतो। तू माझ्याकडून तुझ्या इच्छा पूर्ण केल्यास आता तुला माझी सुद्धा इच्छा पूर्ण करावी लागणार। सांग काय इच्छा आहे तुझी? तू माझ्याकडून धान्य मागितलं होतंस, आज मला सुद्धा भूक लागलीये, तर मग माझ्यासाठी जेवण बनव। बस एवढीशी गोष्ट, आता बनवून देतो। भवानी प्रसाद जेवण बनवू लागतो। तो जेवण बनवून त्याला पंख्याच्या समोर ठेवतो। इच्छापूर्ती पंखा उलटा फिरू लागतो आणि तो सगळं अन्न संपवतो। याने माझं पोट नाही भरलं, मला अजून जेवण पाहिजे। भवानी प्रसाद पुन्हा जेवण बनवू लागतो। इच्छापूर्ती पंखा ते सगळं अन्न सुद्धा संपून टाकतो। आता तर मी खूप थकून गेलो आहे आणि घरात अन्न पण नाही उरलं आहे। माझी भूक अजूनही मिटली नाहीये आणि मला तहान सुद्धा लागली आहे। असं कर, माझ्यासाठी पाणी घेऊन ये। भवानी प्रसाद घरात ठेवलेला 2 बादली पाणी इच्छापूर्ती पंख्याच्या समोर नेऊन ठेवतो। इच्छापूर्ती पंखा चालू लागतो आणि 2 बादली पाणी पिऊन टाकतो। मला अजून पाणी पाहिजे। भवानी प्रसाद विहिरीमधून अजून 2 बादली पाणी घेऊन येतो आणि इच्छापूर्ती पंख्याला प्यायला देतो, परंतु अजून सुद्धा इच्छापूर्ती पंख्याची तहान भागली नाही। भवानी प्रसाद लगातार विहिरीतून पाणी भरून भरून पाणी घेऊन येतो आणि इच्छापूर्ती पंख्याला प्यायला देतो। असं करता करता संपूर्ण विहीर आटून जाते, परंतु इच्छापूर्ती पंख्याची तहान भागत नाही। काय झालं, एवढ्यातच थकलास तू? आता तर तुला माझ्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत। नाही, आता माझ्याकडनं अजून नाही होऊ शकणार। इच्छापूर्ती पंखा क्रोधित होतो आणि आपल्या आतमधून आग बाहेर फेकू लागतो। आग बाहेर फेकले गेल्यामुळे भवानी प्रसादचं घर जळून पूर्णपणे राख होतं। आपल्या घराची ही अवस्था बघून भवानी प्रसाद इच्छापूर्ती पंख्याची माफी मागू लागतो। मला क्षमा करून टाक, माझ्याकडनं चूक झाली। मी तुला प्राप्त करून स्वतःला देव समजत होतो आणि हे पाप करून टाकलं, मला माफ करून टाक। मी आज नंतर परत ही चूक कधी नाही करणार। जर तुला खरंच तुझ्या चुकीची जाणीव झालेली आहे तर मला माझ्या योग्य जागी पोहोचव, मी तुला माफ करेन। भवानी प्रसाद आता खरंच भगवे वस्त्र परिधान करतो, गळ्यामध्ये माळा घालतो, डोक्यावर मातेची ओढणी बांधून एका खऱ्या साधूबाबाचा वेश धारण करून इच्छापूर्ती पंख्याला
खूप दूर घेऊन जाऊन एका मोठ्याशा मंदिरात नेऊन ठेवतो। भवानी प्रसाद आता तिथून तपश्चर्या करण्यासाठी पर्वताच्या दिशेने निघून जातो।